3 मार्च रोजी चोरीला गेलेला आयशर ट्रक 5 महिन्यांनंतर अजिंठा पोलिसांनी गुजरात येथून पकडला असून एकाला ताब्यात घेतलंय. सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी अजिंठा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. अजिंठा येथील शेख जाहेद शेख अजमेर यांच्या मालकीची आयशर ट्रक 3 मार्च रोजी त्यांनी येथील अजिंठा ट्रक बॉडी बिल्डर गॅरेजच्या बाजूला लावून घरी गेले असता 2 दिवसानंतर आयशर लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांनी आयशर दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध घेऊन मिळून न आल्याने अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नुकतेच नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुजरात येथे पथक पाठवून आयशर आणि मोहम्मद मकबूल रजाक खान राहणार वापी गुजरात याला फौजदार राजू राठोड पोहेकॉ अक्रम पठाण राजू बर्डे यांनी ताब्यात घेतले. मोहम्मद मकबूल याने आयशरचे मूळ क्रमांक प्लेट बदलून DD03M9587 टाकून इर्शाद खान मेहमूब खान यांना विकली होती. त्याच गाडीवर GJ19Y0658 क्रमांक टाकलेल्या गाडीचा तपास केला असता अजिंठा येथून चोरीला गेलेली गाडीच असल्याचा तपासात निष्पन्न झाले. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेला आयशर ट्रक चोरीला गेल्याने आणि ते मिळत नसल्याने तब्बल 5 महिन्यापासून चालक हतबल झाला होता. गुन्हेगाराचा तपास लागत नसल्याने चालकाने कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा सुद्धा पोलीस प्रशासनाला दिला होता. मात्र अजिंठा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही दिवसातच गुन्हा उघडकीस आणला आहे. गजानन गुप्ता, MCN News, अजिंठा.